नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सोलर वायरिंग। हे बघा, स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे, स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर ना वायरिंगचे काम बघा आमचं कसं आहे। तिथं आमचा इन्व्हर्टर बसणार आहे, इन्व्हर्टर प्लस ACDB DCDB दोन बॉक्स येतात, हे अर्थिंग आलेलं आहेत, एक LA एक बॉडी स्ट्रक्चरसाठी अर्थिंग, एक अर्थिंग इन्व्हर्टरसाठी, असे तीन प्रकारचं अर्थिंग इथं आणले जाते। पाइपिंग मस्त करा, पाइपिंग हे असं पूर्ण हे आहेत पॅनेल फक्त लावायचे राहिले आमचं अर्थिंग, असं जाऊन असं पाइपिंग करून गेलेलं आहे। तीन अर्थिंग आणि एक वायर मीटर जवळ जाते, आता हे आमचं माणूस बघा LA लावायला बघा, जर वीज पडली तर त्याच्यावरच पडू दे, म्हणून हे कॉपरचा रॉड एक लावायला लागतो। घेतलंस LA वर घेतलंयस LA कुठं आहे डायरेक्ट टाकतोस का? इथे वर दोन किल्पा लावायला लागणार अजून, हा साईडला इन्व्हर्टर येणार मित्रांनो। हे थ्रीपेजचं सोलर आहे, त्याच्या साईडला इन्व्हर्टरच्या साईडला ACDB बॉक्स आणि DCDB बॉक्स येते। ACDB म्हणजे आपलं मीटरपासून तीन फेज आणि एक न्यूट्रल येणार, त्याला AC म्हणतात, आणि DC म्हणजे आपलं पॅनलमधनं जो करंट येणार आहे तो DC करंट असतो, म्हणजे डायरेक्ट करंट, आणि AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट असं। त्याच्या आजूबाजूला दोन बॉक्स येतात, म्हणजे DC ते इन्व्हर्टर AC करून खाली पाठवतो। दोन पॅनल म्हणजे 1 kW, हे तर 3 फेज आहे, 10 kW स्ट्रक्चर आहे। काय पाहिजे? पाइपिंग कसं मारले बघा, प्रत्येक अर्थिंगला वेगळी पाईप लागतं, त्याला पाइपिंग कसं केलं उगाच हा पहिलाच मजल्या नाही तर 3-3 मजल्यावरनं पण खाली आणावं लागते, तेव्हा भरपूर सर्कस करून पाइपिंग मारावं लागते।
ते बॉडीला गेलास काय येलेला? हा शो आहे यले जर वीज पडली पावसाळ्यात तर जो आपण येले लावलेला आहे हा कायम स्ट्रक्चरच्या उजव्या बाजूलाच असतोय, त्याचं काय कारण आहे ते आम्हाला पण माहीत नाही अजून. त्याचं काहीतरी शास्त्रीय कारण असणारच आहे, कारण ते स्ट्रक्चरच्या उजव्या बाजूलाच लावायला लागते. म्हणजे उत्तरे बाजूला ते असतोय, उत्तरेला जो येले येणार आहे ते उत्तरेलाच असतो या. बोवडे अर्थिंग आणि आमचा एल ए तयार झालेला आहे.